प्रसादोग यांच्याबरोबर ज्या ज्या कलाकारांनी काम केलं आहे ते, ते माहिती म्हणतात ना ते घोळून प्यायल्यासारखं झालं आहे ते हो कम्प्लिटली जेव्हा तुम्ही एखादं पात्र दोन वर्ष जगता तेव्हा ते संपूर्णपणे तुमच्यात उतरतं आणि तुम्ही त्याच्यात उतरता चंद्रमुखी या चित्रपटात चंद्रा कोण साकारणार आणि ती अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अमृता खानवेलकर आहे अमृता स्वतः आहे आपल्यासोबत काय अप्रतिम नृत्य सादर केलेलं आहे समृता आणि पुन्हा ती वाजली की बारा वगैरे आठवलं पण आजच्या अदा आणि खूप छान वाटतं तुला प्रतिक्रिया मिळत असतील आता हो मला इनफॅक्ट मी uh, मनापासून सांगते जेव्हा क्रिसेंडो आला गाण्याचा तेव्हा एक एक आपण म्हणतो ना एक जल्लोष असा एक ऑडियन्समधनं मला पाहायला आणि अनुभवायला मिळाला आणि खरं सांगते की या दिवसाची मी गेली दोन वर्ष वाट पाहत होते आणि तो दिवस आला सगळं सुरू व्हायच्या आधी इतक्या भावना होत्या मनामध्ये सगळं नीट होईल ना नॉर्मल एखादा कुठला तरी इव्हेंट करणं गोष्ट वेगळी आहे पण जेव्हा तुम्ही एका चित्रपटावरती एवढं काम केलं असेल आणि गाण्यांवरती एवढं काम केलं असेल तेव्हा ते गाणं जेव्हा पहिल्यांदा लोकांसमोर सादर होणार आहे खूप भीती असते तुम्हाला ते गाणं कसं पोचेल लोकांना आवडेल नाही आवडणार आपण कसं वाट आपण कसे वाटू त्या गाण्यामध्ये प्रेक्षक त्याला दाद देतील नाही देतील खूप भावना होत्या पण देवाच्या कृपेने आज ते सगळं पार पडलं आहे अगदी कटआउटपासनं ते नृत्यापर्यंत सगळं खूप छान झालं आहे आणि या गोष्टीचा मला प्रचंड आनंद आहे अप्रतिम लोकेशन उत्तम कॉस्ट्युम्स आणि तुझं अप्रतिम डान्स हे सगळं बघायला मला अर्थात कोरिओग्राफी पण इतकी सुंदर करण्यात आली आणि मला वाटतं तू त्या चंद्राच्या भूमिकेतच नाचत होतीस <laughs> ना मला असं वाटतं की प्रसाद यांच्याबरोबर ज्या ज्या कलाकारांनी काम केलं आहे ते माहिती म्हणतात ना मा ते घोळून प्यायल्यासारखं झालं ते <laughs> हो कम्प्लिटली आणि तसंच काहीतरी चंद्रमुखीबद्दल झालं आणि जेव्हा तुम्ही एखाद फक्त पात्र दोन वर्ष जगता तेव्हा ते संपूर्णपणे तुमच्यात उतरतं आणि तुम्ही त्याच्यात उतरता आणि ते आज तुम्हाला जाणवलं काहीतरी वेगळे पण जाणवलं ज्याशी नाही जाणवतं आज अमृत नाही आज मी चंद्राशी बोलते so, ते ते सगळं जे काही जाणवत तुम्हाला बस त्याच्यासाठीच एवढा संघर्ष आणि एवढी मेहनत आहे बाकी काही नाही पुन्हा एकदा अजय अतुल यांचं संगीत जे आहे आणि त्याच्यावर तू ताल धरलेला आहेस पूर्ण उत्तम नृत्य सादर केलं आहेस पुन्हा एकदा ते कॉम्बिनेशन आम्ही बघू शकतोय त्याबद्दल काय वाटतं मला असं वाटतं अजय अतुल आणि माझं जे नातं आहे ते खूप दैवी आहे म्हणजे माझ्या आयुष्यात आणि माझ्या करिअरमध्ये जेव्हा मी काहीतरी खूप उत्कृष्ट करू पाहते तेव्हा त्यांची साथ त्यांचा आशीर्वाद लाभतो आणि तसंच चंद्रमुखीलाही झालं म्हणजे खूप आम्ही स्ट्रगल केला अजय अतुल प्रसाद ओक अक्षय बर्दापूरकर सारखे प्रोड्युसर प्लॅनेट मराठीसारखं बॅकिंग चिन्मय मांडलेकर संजय मेमाणे हे सगळे तयार असूनही आम्ही चित्रपट शूट करू शकलो नाही कारण पॅन्डेमिक आलं पण एक एक तीन ते चार महिने उघडलं होतं यु नो एक संपूर्ण सगळ्या गोष्टी उघडल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही जवळपास तीनशे साडेतीनशे लोकांना घेऊन चित्रपट पूर्ण केला आणि खरंच सांगते तुला की एकही माणूस आजारी पडला नव्हता आणि इतक्या जिद्दीने आणि इतक्या पॅशनने सगळे काम करत होते अगं सो so, ते सगळं आज मी असं म्हणेन त्याचा रिझल्ट कुठेतरी आम्ही पाहतोय आज तर पहिलाच दिवस आहे प्रमोशनचा चंद्रमुखी लोकांना दिसली आहे मला एवढंच सांगायचं आहे की आ, आता फक्त सुरुवात झाली आहे आगे आगे देखील होत आहे की आम्ही म्हणजे अनेकांना माहीत असताना गप्प होते सगळे आणि तूही ते लपवून ठेवलंच पण आज जो ज्या पद्धतीने ग्रँड इव्हेंट होतोय कटआउट मोठं आहे बाहेर आणि एंट्री वगैरे सगळं आणि डान्स ते कसं वाटतं एकदम ग्रँड झालेलं आहे आमचा हेतूच हा होता कारण चंद्रमुखीसारखे सिनेमे सारखेसारखे बनत नाहीत आणि ज्या पद्धतीने आ, गेली दोन वर्ष संपूर्ण टीम वाट पाहती आहे हे आमच्यासाठी आज सेलिब्रेशन आहे आणि ते सेलिब्रेशन खूप गरजेचं होतं आमच्या संपूर्ण टीमसाठी कारण तिकडून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आत्ता या क्षणी खूप जास्त महत्वाची आहे कारण एकोणतीस एप्रिल गाठायचं आहे आम्हाला आणि त्यानंतरही चित्रपट त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी तो उचलून धरावा ह्या एवढीच धडपड आहे तुमच्या या, या सेलिब्रेशनमध्ये आम्हीही सहभागी झालो आणि आम्हाला खूप छान वाटते इनफॅक्ट मी सांगते तुम्ही सहभागी झाला आहात म्हणूनच आज त्याला चार चांद लागले आहेत आणि मागे चंद्रमुखी पण दिसते आम्हाला हो ते आता लुक वगैरे मध्ये माझा प्रचंड इनपुट असतो थँक्यू सो मच अमृता खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर दिसते